मधुरा मीरच्या हाताला ड्रेसिंग केलंय, काहीतरी झालं असणार. मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो सांगत नाही. मला असं वाटतंय की तू त्याची विचारपूस केली पाहिजेस. नको यार आदित्य, सिंपथी दाखवली तो उगाच गैरसमज होईल आणि मला त्याला खोट्या आशेवर नाही ठेवायचं. मधुरा समोरासमोर दिसते त्याच्या हाताला काहीतरी लागलंय, तू त्याला विचारायला हवंस ना. आणि दोन शब्द चांगले बोलले तर काही गैरसमज होणार नाही. ओके गुड, बरोबर आहे त्याचं. विचारलं नाही तर वाईट दिसेल. मिहिर, काय लागलं? कुणाशी मारामारी केलीस? स्वतःशीच. हा, फुटलेल्या ग्लासची काच लागली मला. ओ गॉड मिहिर, आपले मला ऐकूनच काटा आला अंगावर. अरे असं नको करूस यार, काळजी घे. सर हा एक मिनिट आदित्य, एवढं जरा पूर्ण करतो. हा बोल. सर मिहिर म्हणाला की तुम्ही बोलवलंय म्हणून. हे असं होतं बघ कामाच्या तंद्रीत. अरे आपली पुण्याची साईट आहे ना साळून घ्यायची, तिथे तुला जायला लागणार आहे. खरं तर आपले सिनियर इंजिनियर कारखानीत जाणार होते पण त्यांचा फोन आला होता, त्यांना ताप आलाय म्हणून. हो सर मी जाईन ना, नो इश्यूज. कधी जायचंय? अरे खरं तर आतापर्यंत पुण्यात पोहोचायला हवं होतं, इतकी अर्जन्सी आहे. त्यामुळे तुला लगेच निघायला हवं. काय रे, काय प्रॉब्लेम आहे? नाही सर, अजिबात नाही, मी जाईन. आणि हे बघ, कारखानीसांनी साईटची सगळी डिटेल्स मला मेलवरती फॉरवर्ड केली आहेत, ती मी तुला पाठवतो. ओके ओके. म्हणजे मीराची आणि माझी आज भेटच नाही होणार. हा पाठवले, चेक कर. ओके सर, मी निघतो, तिथून रिपोर्ट करेन. बाय.